जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी काही मुद्द्यांवर चर्चा झाली, विशेषतः वैनगंगा नळगंगा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या संदर्भात आता आपली एसएलटीएससीची मान्यता ही झालेली आहे, एमडब्ल्यूआरआरएला आपण प्रकल्प पाठवलेला आहे, एमडब्ल्यूआरआरएच्या मान्यतेनंतर याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल देऊ आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याची सुरू होईल। हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये एकूण जो प्रकल्प अहवाल तयार झालाय त्याच्यामध्ये याचं लाभक्षेत्र जे आहे ते जवळपास 3,71,277 हेक्टर एवढं आहे आणि 62 TMC पाणी हे आपल्याला याच्यामध्ये उपलब्ध होत आहे, ज्यामध्ये नागपूर 92,000, वर्धा 56,000, अमरावती 83,000, यवतमाळ 16,000, अकोला 84,000, बुलढाणा 38,000 आणि आता वाशिम त्याच्यामध्ये आपण ऍड केलंय, त्यामुळे वाशिमला देखील त्याचा एक मोठा फायदा हा होणार आहे। आणि साधारणपणे आपण जर बघितलं तर याचा जो आत्ताची जी किंमत आहे म्हणजे 22-23 दरसूचीवर ही 88,575 कोटी एवढी याची किंमत आहे, पण यातनं पूर्णपणे हे वाहून जाणारं पाणी या सगळ्या दुष्काळी भागात जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विदर्भातल्या दुष्काळी भागाला यातनं दिलासा देता येणार आहे आणि म्हणून एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा आणि 75% विश्वासार्हतेवर हे पाणी आपण त्या ठिकाणी हा प्रकल्प जो आहे तो डिझाईन केलेला आहे। त्या संदर्भात आता मला असं वाटतं की बरंच पुढे आपण गेलेलो आहोत आणि हे खरं आहे की हे सगळे प्रकल्प जे मी सांगतोय याची एकत्रित किंमत मोठी आहे, पण त्याकरता आपण निधी हा उभा करणार आहोत आणि उभा करून त्या निधीच्या माध्यमातून हे प्रकल्प पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। तेच सांगतो आता ते सांगतो ते टाइम बाउंडच आहे, पण त्याचा टाइम बाउंड भाऊ आता कसं आहे की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नंतर आपण त्याचे टेंडर काढू आणि याच्यामध्ये कसं आहे मोठा कॅनल आहे, पहिल्यांदा आपण हा प्रयत्न करून बघितला की हा पूर्ण बंद पाईपलाईननी नेता येईल का किंवा टनेलनी नेता येईल का, पण दोन त्यातले प्रॉब्लेम आहे, एकतर अतिशय भुसभुशीत जमीन आहे त्याच्यामुळे टनेल त्या ठिकाणी करणं कठीण आहे, कारण ते आपल्याला खूप खाली जावं लागेल परत लिफ्ट तयार होईल, आणि पाईपलाईननी जो पूर्ण कॅनलच्या ऐवजी करायचा विचार केला तर याचा फ्लो इतका जास्त आहे आणि याचा पाणी 62 TMCचा आपण विचार करू शकता, त्यामुळे 16 रांगा लागतील आपल्याला पाईपच्या, तर मग त्याऐवजी कॅनल करणं आपल्याला हे जास्त परवडतं आणि म्हणून मग आधी मीच त्याचा निर्णय केला होता, पण सगळी चर्चा झाल्यानंतर त्याची बैठक झाल्यानंतर मी देखील कन्व्हिन्स झालो की नाही आपल्याला कॅनलने नेण्याशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून त्याचं लँड ऍक्विजिशन वगैरे आपण करू, पण ते सगळं जे काही आहे म्हणून त्याला टाइम बाउंडच आपल्याला करावं लागेल, पण हा एक मला असं वाटतं की गेम चेंजर अशा प्रकारचा हा प्रकल्प महाराष्ट्राकरता ठरणार आहे। दुसरा आपला जो प्रकल्प आहे तो साधारणपणे समुद्रात वाहून जाणारं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी गोदावरी आणि तापीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा आपला हा प्रकल्प आहे। यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर यातला एक पहिला जो प्रकल्प आहे तो दमणगंगा पिंजाचा प्रकल्प आहे। हा दमणगंगा पिंजाचा जो प्रकल्प आहे यातनं 31.60 इतकं TMC पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे, पण हे आपण मुंबईला देतो आणि मुंबईला दिलेलं वैतरणातलं 10 TMC पाणी हे आपल्याला मराठवाड्याकरता उपलब्ध होणार आहे, त्यामुळे इथनं 10 TMC पाणी आपल्याला उपलब्ध होईल। त्यानंतर साधारणपणे पार गोदावरी दमणगंगा वैतरणा दमणगंगा एकदरे गोदावरी हे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पातून आपल्याला अजून जवळपास 20 TMC पाणी हे उपलब्ध होईल। याच्यामध्ये पार गोदावरीचा आता SLTSA पुढे छाननी चालू आहे, दमणगंगा वैतरणा आणि दमणगंगा एकदरे गोदावरी या दोन प्रकल्पांचं आता DPR आपला तयार होतोय, त्यातला दमणगंगा वैतरणा गोदावरीचा DPR हा मार्चमध्ये आपण पूर्ण करू आणि एकदरेचा मे पर्यंत आपण त्या ठिकाणी पूर्ण करू। एकूण जर आपण विचार केला तर याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी काही लिफ्ट देखील आपण प्रस्तावित केले आहे, म्हणजे याच्यामध्ये उल्हास खोरे ते गोदावरी खोरे ज्या उपसा वळण योजना करायची आहे त्याच्यामध्ये उल्हास नदीमधनं आपल्याला 12 TMC, भातसा नदीमधनं आपल्याला 9.60 TMC आणि काळूमधनं आपल्याला 13.20 TMC असं 34.80 TMC इतकं पाणी इथनं आपल्याला हे उपलब्ध होणार आहे। असा आपण जर सगळा विचार केला तर एकूण ही जी काही सगळी योजना आहे
म्हणजे जरी या ठिकाणी 300 टीएमसी पेक्षा जास्त पाणी असलं तरी सगळं पाणी काही उचलता येत नाही. त्यातलं उचलण्यालायक आता जे आपल्याला कॉस्ट रेशिओ मध्ये परवडेल असं उचलण्यालायक पाणी हे जवळजवळ 89 म्हणजे 90 टीएमसी पाणी आहे. आणि म्हणून हे सगळं पाणी आता आपण या ठिकाणी गोदावरीमध्ये आणणार आहोत. आणि या व्यतिरिक्त आपण जो नार पार गिरणा प्रकल्प आहे याच्यासोबतचा त्या नार पार गिरणामध्ये जवळपास 11 टीएमसी 10.76 टीएमसी पाणी हे आपण त्या ठिकाणी कोकणातनं पश्चिम वाहिनी नद्यातनं तापीमध्ये म्हणजे गिरणा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी आणणार आहोत. तर या दोन्हीच्या संदर्भात वेगवेगळ्या टप्प्यावर आता आपलं काम पोहोचलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपण 2019 साली याला सगळी मान्यता दिली होती त्यामुळे आता SLTSC किंवा MWRR आपल्याला आपला नवीन जो कायदा आपण मागच्या काळामध्ये केला त्या कायद्याप्रमाणे कुठलाही असा प्रकल्प करायचा असेल तर आपल्याला रेग्युलेटरची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे MWRR ची परवानगी आपण घेतो आणि ती झाल्यानंतर मग या संदर्भातले टेंडर्स वगैरे जे काही आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर तिसरा प्रकल्प जो आहे तो आपल्याला माहिती आहे की कृष्णा भीमा आणि मराठवाडा स्थिरीकरण प्रकल्प याच्यामध्ये जो स्थिरीकरणाचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की K1 to K5 या ट्रान्सफरला अद्यापही आपल्याला मान्यता मिळाली नाही त्याकरता आपण केंद्राकडे गेलो आहोत. पण याला एक पर्यायी म्हणून आपण प्रकल्प आता वर्ल्ड बँकेकडे आपण सादर करतो आहोत. वर्ल्ड बँकेशी प्राथमिक चर्चा त्याची झाली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सातत्याने पूर आपल्या इथे येतो कोल्हापूर आणि सांगलीला तर त्यातलं पुराचं पाणी जे आहे ते पुराचं पाणी आपण त्या ठिकाणी या प्रकल्प स्थिरीकरणाकरता आणायचं हा स्थिरीकरणाकरता तर त्याला वर्ल्ड बँकेने तत्वतः आपल्याला मान्यता दिली आहे. परंतु त्याचा प्रकल्प अहवाल करण्याच्या आधी आपल्याला काही स्टॅट्युटरी परवानग्या घ्याव्या लागतील. आपल्याला त्यात हे रेग्युलेटरला दाखवावं लागणार आहे की हे पाणी काही कोणाच्या हिस्स्याचं आम्ही घेत नाही हे पुराचं पाणी आहे. तर ते आपण त्याची सगळी तयारी आता करतो आहोत. पण त्या व्यतिरिक्त जे 60 टीएमसी पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे तर त्याचं काम आपण आता ऑलरेडी जे काम आहे हे सुरू केलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतीच आपण त्याला जी काही 11,726 कोटी रुपयाची फेर प्रशासकीय मान्यता ही आत्ताच आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याला दिलेली आहे. आणि नीरा भीमा जो बोगदा आहे या बोगद्याचं 75% काम पूर्ण आहे. उर्वरित काम जे आहे ते 2024 अखेर आपण पूर्ण करण्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे 7 अब्ज घनफूट पाणी आपल्याला म्हणजे 7 TMC पाणी जे आपल्याला द्यायचं आहे यामध्ये विशेषतः उस्मानाबाद जिल्ह्यातील 7 तालुके परांडा भूम वाशी कळंब तुळजापूर लोहारा उमरगा आणि बीड जिल्ह्यातल्या विशेषतः आष्टी या तालुक्यामध्ये मेजर याचा फायदा जो आहे तो फायदा होणार आहे आणि याची देखील आपण सुरुवात केली आहे. त्यासोबत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात दुष्काळ आपल्याकडे आला होता तेव्हा आपण केंद्र सरकारकडे गेलो होतो आणि केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की कुठल्याही तुमच्या योजनेत नसलेले पण विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले जवळजवळ 105 प्रकल्प या प्रकल्पांना स्पेशल केस म्हणून तुम्ही मान्यता द्या. आणि त्यांनी त्यावेळेस आपल्याला स्पेशल केस म्हणून मान्यता दिली होती. म्हणजे खरं तर सांगायचं तर देशात ही एकच स्पेशल केस आहे की ज्याच्यामध्ये 105 प्रकल्पांना मान्यता दिली आहे त्याला आपण नंतर बळीराजा जलसंजीवनी योजना नाव दिलं. आणि याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे केंद्र सरकारने 25% अनुदान दिलं आहे आणि 75% लॉंग टर्मचं कर्जही केंद्र सरकारने दिलेलं आहे. आणि हे जे प्रकल्प आहेत तर या प्रकल्पाचं काम देखील अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण केलेलं आहे. आता आज तागायत जो काही आपला खर्च प्रकल्पाचा झालेला आहे तो साधारणपणे 10,132 कोटी रुपये झालाय. अजून 15,000 कोटीचा खर्च आपला त्याचा आपण करतोय आणि त्याच्यामध्ये जी काही आपण बघितलं असेल ती सगळी आर्थिक तरतूद जी आहे ही आर्थिक तरतूद आपण केली आहे. याच्यामध्ये जी अंतिम सिंचन क्षमता आपल्याला गाठायची आहे ती 3,76,915 हेक्टर आहे. त्यापैकी आतापर्यंत तयार झालेली 1,76,667 हेक्टर एवढी सिंचन क्षमता ही ऑलरेडी आपण तयार केलेली आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की साधारण मागच्या 8 महिन्यामध्ये जवळपास 21 नवीन सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचन क्षेत्र जे आहे हे निर्माण करण्याकरता जी कामं राहिली होती कारण सुप्रमा मिळाली नाही की टेंडर काढता येत नाही आणि त्यामुळे दीड दोन वर्ष जे अडलं होतं ते आपण केलेलं आहे.
संजय कुटेनी जिगाव प्रकल्पाच्या संदर्भात सांगितलं. खरं म्हणजे जिगाव प्रकल्पाला यावर्षी आपण 900 कोटी रुपये दिलेले आहेत आणि आता जवळजवळ 700 कोटी रुपये अधिकचे आपण तिथे भूसंपादनाला देतोय आणि साधारण 2024 मध्ये त्या ठिकाणी पाणी अडवण्याचं काम आपण करणार आहोत. सिंचनाचं काम आपण सुरू करतो. त्याकरता आपण सगळे कारवाई जी आहे ती पूर्ण केलेली आहे. आजनसरा बॅरेज जो आहे त्यासंदर्भातला विषय समीर कुणावरजी यांनी मांडला होता. त्याचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आणि आता वन जमिनीची मान्यता आता प्राप्त झाली आहे आणि त्याची जी अंतिम मान्यता आहे ती आता ती पर्यावरणाची जी श्रेष्ठची मान्यता आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचा जो फेर प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आहे तो देखील या ठिकाणी सादर झालाय. एक अजून प्रकल्पाचा उल्लेख या ठिकाणी झाला जो अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे जो आपला तापी मेगा रिचार्ज प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातला जो खारपाण पट्टा आहे याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. साधारणपणे 2015-16 मध्ये उमा भारतीजी यांच्याकडे आम्ही तो प्रकल्प घेऊन गेलो होतो आणि त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये एक अतिशय वेगळी अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे. सातपुडा पर्वतातनं जे पाणी बाहेर पडतं तर ते सगळं तिथे काय आहे की एल्युव्हियल सॉइल आहे सगळं आणि तिथे फॉल्ट तयार झालाय आणि या फॉल्ट तयार झाल्यामुळे हे सगळं पाणी जिरून जातं आणि हे पाणी आपण जर विचार केला तर नेपानगर बुराणपूर हे मध्य प्रदेशातलं आणि रावेर यावल चोपडा या सगळ्या भागामध्ये हे पाणी जिरून जात असल्यामुळे म्हणजे ते त्या ठिकाणी रेतीत चाललं जातं त्यामुळे भूजल पातळी खाली चाललेली आहे. कारण हे सबसॉइलमध्ये ते सगळं जिरून जातं आणि भूजल पातळी त्याची खाली चालली आहे. प्रतिवर्षी 1 मीटर खाली ती चाललेली आहे आणि म्हणूनच मग या संदर्भात हा मेगा रिचार्ज प्रकल्प त्या ठिकाणी त्याचा कॉन्सेप्ट तयार करण्यात आला आणि आम्ही स्वतः जाऊन बघितलं. हे एक जगातलं आश्चर्य आहे की असं ते सगळं जशी सरस्वती नदी आहे तसं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत 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 येतं आणि मग ज्या ठिकाणी ते येतं त्या विहिरीला एवढा मोठा झरा आहे इतकं पाणी त्या ठिकाणी येतं आणि म्हणून याला जर आपण मेगा रिचार्जमध्ये कन्वर्ट केलं तर खूप मोठ्या प्रमाणात खारपाण पट्ट्याचा प्रश्न हा सुटणार आहे आणि म्हणून 2016-17 पासून आपण याच्या पाठीमागे लागलो आणि याच्या संदर्भात मग केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल आपण त्या ठिकाणी तयार करून घेतला आणि त्यानुसार त्याचं सर्वेक्षण आपण केलं. एकूण जर आपण याचा विचार केला तर याच्यामध्ये पावसाळ्यात तापी नदीचं पाणी जे पुराचं पाणी आहे ते मध्य प्रदेशातील नेपानगर बुराणपूर आणि महाराष्ट्रात रावेर यावल चोपडा या तालुक्यात तसंच डावा कालवा काढून त्याद्वारे धारणी त्यानंतर इकडे मध्य प्रदेशात बुराणपूर खकनार आणि आपल्याकडे परत जळगाव जामोद संग्रामपूर तेल्हारा आकोट अंजनगाव सुरजी अचलपूर या सगळ्या खारपाण पट्ट्यामध्ये हे पाणी आपण या ठिकाणी आणू शकतोय. याची आता पुष्कळ पुढे आपण याच्यामध्ये गेलो आहोत आणि एकूण जर आपण विचार केला तर या आणि हा जो प्रकल्प आहे हा आंतरराज्य असल्यामुळे केंद्र सरकार याला पूर्ण पैसे आपल्याला देणार आहे आणि या प्रकल्पामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्राला साधारणपणे या ठिकाणी 19.37 अब्ज घनफूट म्हणजे जवळजवळ 20 TMC पाणी हे महाराष्ट्राला या खारपाण पट्ट्यात मिळणार आहे आणि मध्य प्रदेशला 11 TMC पाणी या माध्यमातून मिळणार आहे. या संदर्भात खूप मोठी कारवाई झालेली आहे. ती सगळी कारवाई काही मी सांगत नाही पण मी या निमित्ताने एवढं सांगतो की पुष्कळ पुढे आता हा प्रकल्प गेलेला आहे आणि याचा सातत्याने पाठपुरावा जो आहे तो पाठपुरावा आपण करतो. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी विषय मांडला होता की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये वर्षभरात 1% देखील निधी खर्चित झाला नाही. ही वस्तुस्थिती नाही आहे माननीय विरोधी पक्ष नेते महोदय. उलट मागील वर्षीपेक्षा जास्त निधी आपण यावर्षी याच्यामध्ये खर्च केलेला त्याची आकडेवारी देखील माझ्याकडे आहे. ती आकडेवारी देऊन मी काही फार आपला वेळ हा काही घेत नाही. त्यामुळे एकूणच जलसंपदा विभागाचा जर आपण विचार केला तर या संदर्भात जे काही विषय समोर आलेले आहेत त्या विषयांसंदर्भात मी सगळे विषय आपल्याला सांगितलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात मोठे प्रकल्प आपण हाती घेतोय. हे जनरेशनल प्रकल्प आहे. 7 वर्ष 8 वर्ष याला लागतील पण आपला प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या वर्ष 1.5 वर्षामध्ये प्रकल्प सुरू झाले पाहिजेत. कारण एकदा सुरू झाले तर ते निश्चितपणे पूर्णत्वाला येतील आणि यातनं महाराष्ट्राच्या
म्हणजे आपण आता मागच्या काळामध्ये निळवंडेला सुधारित प्रशासकीय मान्यता त्या ठिकाणी विखे पाटील साहेब दिली की याचा एक मोठा फायदा होणार आहे. एकतर यातनं महाराष्ट्रातला जो संघर्ष आहे पाण्याचा, मग कधी तो नगर जिल्हा आणि मराठवाड्याचा संघर्ष असतो, असे सगळे संघर्ष जे आहेत ते संघर्ष यातनं आपण दूर करणार आहोत. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की याकरता खूप मोठ्या प्रमाणात निधीची उभारणी करावी लागणार आहे, पण शासन नक्की ती निधीची उभारणी करेल आणि हे सगळे प्रकल्प आम्ही हाती घेऊ एवढाच विश्वास व्यक्त करतो. आणि माझं बोलणं संपलं.